नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी परत एका डेली निफ्टी बँक निफ्टी चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दररोज उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये निफ्टी बँक निफ्टीमध्ये कशा पद्धतीने अपसाईडला डाऊनसाईडला मुवमेंट बनू शकते, मार्केटचं टेक्निकल सेटअप काय आहे, मार्केटचं ऑप्शनचं सेटअप काय आहे आणि आज दिवसभरामध्ये मार्केटनं एक्झॅक्ट कशा पद्धतीनं बिहेव्हिअर केलेलं आहे याची सविस्तरपणे चर्चा करून आपण उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आपल्याला ऑप्शन ट्रेडिंग करण्यासाठी कुठं अपॉर्च्युनिटी आयडेंटिफाय होऊ शकतात, कुठल्या माइंडसेटनं काम केलं पाहिजे आणि कुठल्या लेवल्स उद्यासाठी इम्पॉर्टंट आहे याची सविस्तरपणे चर्चा दररोज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून करत असतो. मित्रांनो, तुम्ही जर अजूनपर्यंत माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल, युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज पहिल्यांदा युट्यूब चॅनलला काय करा, सबस्क्राईब करा. त्याचबरोबर मित्रांनो, तुम्ही जर ऑप्शन मध्ये ट्रेडिंग करत असाल तर मित्रांनो, ऑप्शन मध्ये ट्रेडिंग करणं हे खूप जास्त धोकादायक मानलं जातं. आणि दुसरं मित्रांनो, मी दिलेल्या कॉलवरती ट्रेडिंग करत असताना किंवा तुम्ही युट्यूबचा व्हिडिओ बघून ट्रेडिंग करत असताना किंवा मित्रांनो, तुम्ही कुणाचाही युट्यूब चॅनल बघून जर ऑप्शन ट्रेडिंग करत असाल तर त्या युट्यूबरनं जे काय सांगितलंय त्या लेवलवर ट्रेड करत असताना कधीही तुमच्याकडे असणारं एकूण कॅपिटलच्या 20% जास्तीचं कॅपिटल त्या ट्रेडवरती डिप्लॉय करू नका. कारण का 20% जास्तीचं जर डिप्लॉय कॅपिटल केलं तर तुमची मार्केटमधली विनिंग प्रॉबॅबिलिटी डाऊन होऊ शकते आणि तुम्हाला तुमचा रिस्क रिवॉर्ड रेशो मॅनेज करणं अवघड जाऊ शकतं. त्याचबरोबर मित्रांनो, हा व्हिडिओ बनवत असताना ह्याच्यामध्ये मी मेनली काही टेक्निकल बाबी आणि ओपन इंटरेस्ट काय केलं असतो त्या ठिकाणी कन्सिडर केलं असतो आणि त्याच्या आधारावरती मी माझा व्ह्यूज आहे तो काय करत असतो एक्सप्रेस करत असतोय. आणि मित्रांनो, हा डेटा लाईव्ह मार्केटमध्ये सातत्यानं बदलत असतोय, त्यामुळे या ठिकाणी जो मी व्ह्यू देतोय तो व्ह्यू मे बी चुकीचा देखील जाऊ शकतो. पण मित्रांनो, तुम्हाला जर उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ट्रेडिंग करायचं असेल तर आज निफ्टी इंडेक्सनं काय केलं हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. मित्रांनो, आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये निफ्टी इंडेक्सचं जे क्लोजिंग झालेलं आहे ते एक्झॅक्ट 10-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजवरती क्लोजिंग दिलेलं आहे. मित्रांनो, पाठीमागच्या वेळेला ज्यावेळेला कॉल रायटरचा सर्वात मोठा लॉस जर झाला होता तर तो कुठे झाला होता, 17,600 या लेवलला झाला होता आणि तिथून मार्केट इमिडिएट बेसिसवर वरती गेलं होतं. आणि आता मित्रांनो, ही जी मंथली एक्सपायरी आहे ऑगस्ट सिरीजची, या सिरीज साठीचा जो देखील एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स म्हटलं तरी चालेल तो 17,600 ला आहे आणि एक्झॅक्ट त्या रेजिस्टन्स वरती मार्केट काय झाले, क्लोज झाले. आणि इवन मी पाठीमागच्या 2 दिवसापासून हे सांगत होतो की बाबा तुम्ही बाय ऑन डीप ची स्ट्रॅटेजी वापरा, तुम्हाला मार्केटमध्ये बेटर रिस्क रिवॉर्ड रेशो काय होईल त्या ठिकाणी भेटेल. मित्रांनो, निफ्टी इंडेक्सचं क्लोजिंग जे आहे ते 20-day मा एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजवर आहे, त्याच्या खाली 10-day मा एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज रायझिंग मोडमध्ये आहे आणि 20-day मा फ्लॅट झालाय. मित्रांनो, ज्या ज्या वेळेला टेक्निकल अनालिसिस मध्ये किंवा प्राइस एक्शन मध्ये ज्या वेळेला तुम्ही मार्केटचा स्टडी करता, टेक्निकल इंडिकेटर इंडेक्स साठी ज्या वेळेला वापरता, त्या वेळेला मित्रांनो मार्केट ह्या रेंज मध्ये ज्या ज्या वेळेला क्लोज होते त्या त्या वेळेला मार्केट पॉसिबल साइडवेज मार्केटचं इंडिकेशन देतं किंवा मार्केट छोट्या रेंजमध्ये ट्रेड करण्याची प्रॉबॅबिलिटी जी आहे ती जास्त राहते. मित्रांनो, लास्ट 3 नंबरची जी रेड कॅन्डल तुम्हाला दिसते ह्या कॅन्डलच्या क्लोजिंगच्या वरती मार्केट जोपर्यंत ट्रॅव्हल करत नाही तोपर्यंत निफ्टी इंडेक्समध्ये एक जबरदस्त एक थ्रेशोल्ड ज्याला म्हणतो ना तो हायर साईडला जनरेट होणार नाही, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. कारण का हा जो एरिया आहे हा एक्झॅक्ट कॉल रायटरचा एरिया आहे आणि स्ट्रॉंग कॉल रायटरनं त्या ठिकाणी ग्रीप घेतलेले विशेषतः निफ्टी इंडेक्स मध्ये. मित्रांनो, निफ्टीचा जर ओवायच्या डेटामध्ये आज जर रोल ओव्हर्स चेक केले तर 57%च्या आसपास रोल ओव्हर झालेत आणि जी मंथली एक्सपायरी आहे करंटची ह्या मंथली एक्सपायरी मधले ऑलमोस्ट 6% पोझिशन क्लोज करण्यात आलेत आणि जे काय रोल ओव्हर झालाय त्यातल्या 35% पोझिशन ज्या आहेत त्या नेक्स्ट एक्सपायरी मध्ये रोल ओव्हर केलेले आपल्याला क्लिअरली दिसून येतात. म्हणजे हा जो काय मोमेंटम सध्या मार्केटमध्ये सुरू आहे हा मोमेंटम मित्रांनो मला उद्या देखील कमी अधिक प्रमाणात बुलिश साईडला जाणं अपेक्षित आहे. आणि सर्वात महत्वाचं मित्रांनो, आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये निफ्टीचा फ्युचरचा ओपन इंटरेस्ट जो आहे तो ऑलमोस्ट 12% वाढलाय. ही एक आयडियल कंडिशन आहे आपल्याला उद्यासाठी बाय ऑन डीप करायसाठी. पण दुसरं सर्वात इम्पॉर्टंट मित्रांनो, जे मला मी सांगितलं ना बाबा ज्या ज्या वेळेला निफ्टी इंडेक्स 20-day आणि 10-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजच्या मध्ये क्लोज होतो त्या त्या वेळेला पॉसिबल मार्केट साईडवेज राहतं आणि उद्या निफ्टी इंडेक्स एका छोट्या रेंजमध्ये ट्रेड करण्याची जी प्रोबॅबिलिटी बनते ती खूप जास्त आहे. कारण का आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये कॉलचा ओपन इंटरेस्ट 7% वाढलाय, पुटचा ओपन इंटरेस्ट 8% वाढलाय. म्हणजे आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये नवीन पोझिशन किंवा नवीन अमाऊंट जे आहे ती मार्केटमध्ये आलेली दिसत नाहीये ह्या मंथली एक्सपायरी साठी. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. कारण का या ठिकाणी मार्केटमध्ये आज मोठ्या प्रमाणात ऑगस्ट सिरीजच्या पोझिशन क्लोज करण्यावरच जास्त तर फोकस होता, हे ओआयच्या डेटामध्ये क्लिअरली दिसून येते. म्हणजे मार्केटला एक मोठी मुव्हमेंट हायर साईडला किंवा डाऊन साईडला घेण्यासाठी ज्या पद्धतीचा ओआयचं सेटअप हवं होतं तो ओआयचं सेटअप या ठिकाणी तयार झालेलं नाही. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. म्हणजे थोडक्यात निफ्टीचा डेटा क्लिअरली उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये निफ्टी इंडेक्स रेंज बॉन्ड छोट्या रेंजमध्ये ट्रेड करणं अपेक्षित आहे. पण मित्रांनो, दुसऱ्या बाजूला बँक निफ्टी इंडेक्सचा जर चार्ट बघितला डेली कॅन्डलवर तर बँक निफ्टी इंडेक्स पाठीमागच्या 2 ट्रेडिंग सेशनमध्ये जबरदस्त मोमेंटम मध्ये आहे. आणि मित्रांनो, पाठीमागच्या
एक ते दोन दिवसापूर्वी बँक निफ्टी इंडेक्सचे जे काय स्टॉक फ्युचर आहेत त्यामध्ये आयसीआयसीआय बँक असेल, कोटक बँक असेल, ऍक्सिस बँक असेल, एसबीआय बँक असेल किंवा तुमची इंडसइंड बँक असेल आणि काही प्रमाणात एचडीएफसी बँक असेल, या सर्वच्या सर्व स्टॉक फ्युचर मध्ये जबरदस्त मोमेंटम आहे आणि त्या ठिकाणी रायझिंग ओपन इंटरेस्ट असेल किंवा रायझिंग व्हॉल्यूम त्यामध्ये पार्टिसिपेट करतोय. आणि पाठीमागच्या दोन दिवसाचं बँक निफ्टी इंडेक्सची ओपनिंग प्राइस आणि लो प्राइस जर बघितला ती एक्झॅक्ट सेम आहे. म्हणजे याचा अर्थ बँक निफ्टी मधला मित्रांनो बायर इतका बुलिश आहे, इतका त्याचा कॉन्फिडन्स आहे, ज्या ठिकाणी मार्केट ओपन होते त्या ठिकाणी तो मार्केटला बाय करतो. हे पर्यंत काय करा लक्षात घ्या. म्हणजे याचा अर्थ बँक निफ्टी इंडेक्स मध्ये कुठेही वीकनेस नाहीये, बँक निफ्टी इंडेक्स मध्ये जबरदस्त आउट परफॉर्मन्स स्ट्रेंथ आहे आणि ही स्ट्रेंथ आय थिंक मला वाटतं की उद्या पण मार्केटमध्ये हायर साईडला जाणं अपेक्षित आहे. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. आणि टोटल जे रोल ओव्हर झालेत ते 54% आहे आणि ह्यातले 21% पोझिशन मंथली एक्सपायरी जे आहे करंटची त्याच्यामध्ये क्लोज करून 34% नेक्स्ट एक्सपायरी मध्ये रोल ओव्हर केलेले दिसून येतात. आणि सर्वात महत्वाचं मित्रांनो बँक निफ्टीचा ओपन इंटरेस्ट जो आहे ना तो मिनिंगफुली रेज झालेला नाही फ्युचरचा, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. पण दुसऱ्या बाजूला कॉलचा ओपन इंटरेस्ट फक्त 3% वाढलाय, पुटचा ओपन इंटरेस्ट मात्र 18% वाढलाय. म्हणजे मित्रांनो 38,500 असेल, 38,600 असेल, 38,700 असेल या लेवलवरती बँक निफ्टीमध्ये जबरदस्त पुट रायटरचा कन्व्हिक्शन आहे, कॉन्फिडन्स आहे आणि तो मार्केटला हायर साईडला घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये पण तुम्हाला निफ्टीपेक्षा जास्त बेटर रिस्क रिवॉर्ड जर कुठं मिळू शकतो तर तो बँक निफ्टीमध्ये मिळू शकतो. त्यामुळे उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये तुम्हाला निफ्टीपेक्षा बँक निफ्टीवरती जास्त फोकस करायचा आहे. पण मित्रांनो मे बी असं पण होऊ शकतं दुसरं बाजूला लक्षात घ्या, कारण का उद्या मंथली एक्सपायरी आहे आणि मंथली एक्सपायरीला मार्केटमध्ये कधी काय होईल हे सांगता येत नसतं. हा एक पॉईंट तुम्हाला त्या ठिकाणी विचारात घेणं गरजेचं आहे. पण मित्रांनो ज्या पद्धतीनं मार्केटचं चार ट्रेडिंग सेशनचं बिहेव्हिअर आहे त्याच्यानुसार माझा अंदाज आहे मार्केट इथून वरती जाणार आहे, लाईफ टाईम हाय तयार करणार आहे. बँक निफ्टीचा लास्ट वीकचा जो काही ह्या वीकचा हाय आहे तो हाय ब्रेक करायची तयारी मार्केट करतं, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. त्यामुळे मार्केटवरचा व्ह्यू आणि बायस जो आहे तो आपल्याला बुलिश ठेवायचा आहे या ठिकाणी, हे महत्वाचं आहे. मित्रांनो मग अशी कंडिशन असेल आणि ह्या कंडिशनवर जर उद्या तुम्हाला निफ्टी इंडेक्स बाय करायचं असेल तर निफ्टी इंडेक्स मित्रांनो जर चार्टवर बघत असाल क्लिअरली पाठीमागच्या काही तासामध्ये निफ्टी इंडेक्स एका खूप छोट्या रेंजमध्ये ट्रेड करतोय आणि ही रेंज मित्रांनो मला निफ्टी उद्या ब्रेक करेल असं वाटत नाहीये. कारण का मित्रांनो ज्यावेळेला एक इंडेक्स बुलिश असतो दुसरा इंडेक्स साईडवेज असतो त्यावेळेला मे बी मार्केट दोन्ही इंडेक्स साईडवेज होण्याची प्रॉबॅबिलिटी जास्त असते आणि ही प्रॉबॅबिलिटी मला उद्या सर्वात जास्त वाटते. पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या, निफ्टी त्याच वेळेला बाय करा ज्यावेळेला निफ्टी 17,662 वरती ट्रॅव्हल करायला सुरू करेल आणि त्या ठिकाणी पॉसिबल 17,800 जर काय मिळणार असेल बेस्ट तर 800 आसपास निफ्टी जाऊ शकतो. याच्यावरती जाणं अवघड वाटतंय सध्याचा ओवायचा डेटा बघून. आणि मित्रांनो निफ्टीची जी ओवाय मध्ये जी रेंज तयार केली आहे 17,700 ते 17,600 ही रेंज क्लिअरली ओवायच्या डेटामध्ये दिसते, म्हणजे स्मॉल रेंज आहे. निफ्टीला सेल त्याच वेळेला करा निफ्टी ज्यावेळेला 17,486 खाली ट्रॅव्हल करायला सुरू जाईल आणि 17,500 वरचा प्रत्येक डिप तुम्ही लॉंग साईडला बाय करा, तुम्हाला डेफिनेटली मार्केट एक बेटर रिवॉर्ड काय करू शकतं देऊ शकतं. मित्रांनो तुम्ही जर अजूनपर्यंत माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर प्लीज पहिल्यांदा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला जर माझा प्रीमियम टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा असेल आणि त्या ठिकाणी तुम्हाला गॅरंटेड चांगल्या प्रॉफिटचे जर कॉल दररोजच्या दररोज हवे असतील, कमीत कमी रिस्क घेऊन मॅक्झिमम जर रिवॉर्ड अर्न करायचं असेल तर आत्ताच युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये जावा. त्या ठिकाणी झिरोदा असेल, अपस्टॉक असेल, एन्झिल वन असेल आणि ॲलिस ब्ल्यूची डिमॅट अकाउंट ओपनिंगची लिंक आहे. त्या लिंक मार्फत तुम्ही तुमचं डिमॅट अकाउंट ओपन करा आणि आपला प्रीमियम टेलिग्राम चॅनल जॉईन करा. त्याचबरोबर मित्रांनो माझा बाजार बुल हा एकमेव पब्लिक टेलिग्राम चॅनल आहे, याच्या व्यतिरिक्त दुसरा कुठलाही पब्लिक टेलिग्राम चॅनल माझा सुरू नाहीये. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. डॉक्टर संतोष सूर्यवंशी या नावान जर तुम्हाला कुठला टेलिग्राम चॅनल दिसत असेल तर ते सर्वच्या सर्व फेक टेलिग्राम चॅनल आहेत, त्यातून एक्झिट करा, त्यात रिपोर्ट करा आणि बाहेर पडा. त्यामुळे तुम्ही बाजार बुल या इंस्टाग्राम पेजला आणि टेलिग्राम पेजला पण काय करा फॉलो करा, त्याच्या लिंक मी युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये ऑलरेडी दिलेल्या आहेत. मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये ना जो सर्वात मोठा जो मेन गेम जो आहे ना तो कुठे असेल तर उद्या बँक निफ्टी मध्ये आहे. मित्रांनो मित्रांनो उद्या बँक निफ्टी जसा 39,235 वरती जायला सुरू करेल तसं बँक निफ्टीवरती तुम्ही बुलिश व्ह्यू ठेवा. उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये बँक निफ्टी इंडेक्स मध्ये जर तुम्हाला वन ऑफ द बेस्ट काय मिळणार असेल तर ते 39,800 स्क्रीनवर दिसणार आहे आणि ओआयच्या डेटामध्ये व्हिजिबल आहे, सॉरी 39,700 ओआयच्या डेटामध्ये क्लिअरली व्हिजिबल आहे. बँक निफ्टी 39,700 जाणार आहे हा ओआयचा डेटा सांगतोय. आणि मित्रांनो मी कालच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की बाबा बँक निफ्टीच्या ओआयच्या डेटामध्ये 39,200 व्हिजिबल आहे, आज बँक निफ्टी इंडेक्सनं हाय तयार केलाय 39,125 समथिंग आसपास कुठंतरी, म्हणजे ऑलमोस्ट आपल्या टार्गेट पर्यंत मार्केट गेले.
आणि इथं ओआयचा जर डेटा बघितला बँक निफ्टीचा तर 38,900 असेल किंवा 39,000 असेल या ठिकाणी जबरदस्त पुट रायटिंग झाले. म्हणजे मित्रांनो तुम्ही 38,900 वरचा प्रत्येक डीप जो आहे तो काय करा त्या ठिकाणी बाय करा. तुम्हाला मार्केटमध्ये डेफिनेटली काय होईल एक चांगला रिवॉर्ड मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाय ऑन डीपची स्ट्रॅटेजी वापरा. बँक निफ्टीला जर सेल करायचं असेल तर 38,741 खाली गेल्यानंतर बँक निफ्टी सेल करा. अदरवाइज बँक निफ्टीवरती बेरिश व्ह्यू ठेवू नका. मित्रांनो ओव्हरऑल जर बघायचं झालं तर उद्या बँक निफ्टीमध्ये स्ट्रेंथ जास्त असेल असं वाटतंय. निफ्टी साइडवेज राहण्याची प्रॉबॅबिलिटी आहे आणि ओव्हरऑल जर बघितलं तर मार्केट साइडवेज राहील. आणि लाईव्ह मार्केटमध्ये जर काय सडनली मोठा चेंज मार्केटच्या डेटामध्ये सेंटिमेंटमध्ये चेंज होत असेल तर मी तुम्हाला जरूर उद्या व्हॉट्सअप कम्युनिटी असेल आपलं सॉरी टेलिग्रामची कम्युनिटी असेल युट्यूबच्या कम्युनिटीमध्ये जरूर कमेंट्स करून सांगेल. मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.